भोकरदन ते जालना रोड वरील बरंजळा पाटी ते डावरगाव पाटीच्या दरम्यान जालनाकडे राजुर येथील कैलास दगडू राऊत हे आपल्या मोटरसायकल वरून जात असताना जालनाकडून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने त्यांना जोराची धडक दिली, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच भोकरदन पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद सुरडकर करत आहेत. सोनाजी जोगदंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना.